पाहणार आहोत साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. साधा म्हणजे सिंपल, वर्तमान काळाला प्रेझेंट, काळ म्हणजे टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य. आता आपण सहजासहजी बोलतो बघा, तू येते का, तू जाते का, म्हणजे त्यावेळी काय वापरायचं. मग डू आणि डज प्रश्नार्थक वाक्य आहेत. तू येते का, तू जाते का, मी बोलतो का, तू लिहिते का, तो वाचतो का, तू दूध पितो का, तुला इंग्रजी बोलायला आवडते का, तुला खेळायला आवडते का, त्याला आईस्क्रीम आवडते का, तुला चहा आवडतो का, तिला पेरू आवडतो का, तिला पेरू आवडते का, तुला आईस्क्रीम आवडतो का. म्हणजे असे जे प्रश्न आहेत या प्रश्नाला डू आणि डजनी चालू करायचं आहे. पण कोणत्या कर्त्यासाठी डू आणि डज वापरायचं, कोणत्या कर्त्यासाठी डू आणि कोणत्या कर्त्यासाठी डज वापरायचं हे आपण बघूयात. आज वाक्य बघूया. तू येते का हे आहे साध्या वर्तमान काळातील वाक्य. आपण या अगोदर वाक्य पाहिलेले आहे, पण आता डू आणि डज कोणत्या कर्त्यासाठी वापरायचे ते पाहूया. तू येते का, मग हे प्रश्नार्थक शब्द आहे. प्रश्नार्थक शब्द का, इथं का साठी डू किंवा डज वापरायचं आहे. पण कर्ता कोण आहे, तर तू आहे. तू म्हणजेच यू. यू यू साठी काय आहे बघा, यू साठी डू आहे. म्हणजे डू नी सुरुवात करायचंय. डू डू यू सुरुवात डू नी करायचंय आणि दोन नंबरला कर्ता लावायचंय. डू यू कम, डू यू कम. आणि इथं जर ती येते का, ती येते का असं जर प्रश्न असेल तर त्यासाठी काय वापरायचं, आणि सुरुवात डू आणि डजनच करायचं आहे. पण इथं तू साठी आपण डू वापरलेला आहे. आणि आता ती, ती म्हणजे सी, अशाची शी, शी म्हणजे ती. सी साठी काय आहे बघा, आता बघा, ही सी इट मदर फादर ब्रदर सिस्टर फ्रेंड बाकी सगळ्यांसाठी डज आहे. फक्त आय, आय साठी डू, वी साठी डू, यू साठी डू, दे साठी डू आणि बाकी सगळे डज आहे. आता इथं शी साठी डज येणार आहे. प्रश्नार्थक वाक्य आहे आणि डजनी चालू करायचं आहे. डज डज शी दोन नंबरला करता. डजनी साध्या वर्तमान काळामध्ये आपण बोलत असताना डज डू आणि डज वापरायचंय. डू यू कम, डस सी कम, डस सी कम. डू आणि डजनी, पण डू आणि डज केव्हा वापरायचं हे पहा.